अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पाळधे येथे झालेल्या बस अपघातात नाचनखेडा येथील इयत्ता 6वीमध्ये शिक्षण घेणारी विद्यार्थिनी प्रणिता राजेंद्र चौधरी हिच्या पोटात मार लागल्याने रक्तस्राव झाला असून तिला जळगाव येथील पल्स क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे। सदरील विद्यार्थिनीची सोनोग्राफी करून सीटी स्कॅन केले असून तिला गंभीर दुखापत झाली असल्याने आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे। तसेच राष्ट्रवादीचे युवा नेते स्नेहदीप गरुड व कदनाईक माध्यमिक विद्यालयातील शिक्षक यांनी जखमी विद्यार्थिनीची भेट घेत विचारपूस केली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते स्नेहदीप गरुड यांनी जामनेर बस डेपोचे मॅनेजर कमलेश धनराळे यांच्याशी संपर्क साधून सदरील घटनेची माहिती दिली असता डेपोचे अधिकारी यांनी जखमीची विचारपूस करत प्रत्यक्ष पाहणी करून उपचारासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे नातेवाईकांना सांगितले आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।